यांना बाळासाहेब फक्त मतापुरतं नावापुरतं वापरायचं आहे. तोंडदेखलेपणा बाळासाहेबाच्या विचाराचा करायचा आहे. प्रत्यक्ष यांना बाळासाहेबांशी बाळासाहेबांच्या विचाराशी देणं घेणं नाही. सांगायचं की आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारासाठी, पण त्या बाळासाहेबांचा फोटोसुद्धा लोक छापत नाही यांच्याबरोबर तुम्ही सरकारमध्ये आहात. ह्या सगळ्या गृहित धरलेल्या प्रोसेस भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत. याच्यात काही ते वेगळं करतात अशातला काही भाग नाही. भारतीय जनता पार्टीची हीच मानसिकता आहे. तर बच्चू कडू हे यांच्या सोबतच असणाऱ्या पक्षातलेत आताचं जे राज्याचं सरकार आहे, आणि दुसरीकडे त्यांनीच दिलेल्या उमेदवाराला ते विरोध करतात ही भूमिका तर आहेच. परंतु मागच्या काळात ज्या पद्धतीनं राणांचं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं वागणं आहे, तो तळागाळातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ऑलरेडी दुखावलेला आहे. वरच्या नेत्याने केलं असेल या सगळ्या गोष्टी, पण खालचे कार्यकर्ते तळागाळातले या गोष्टी मान्य करायला तयार नाही, हा मुद्दा सत्यच आहे. पुरवणी खडसेंनी भाजपात आलो असं रक्षा खडसे म्हणतात. भाजपचं चालूच आहे ना वॉशिंग मशीनचं काम. कोणाला लाईन देईल उद्या ते सोनिया गांधींना आणू म्हणतील. अमरावतीत नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली. बळवंत वानखेडे विरोधात नाचीची लढाई नसून देशाची लढाई असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांशी बोललं त्याचं मला असं वाटतं मीडियाने फार मोठा वेगळं स्वरूप दाखवलेलं आहे. ही देशाची लढाई हे सत्य आहे, आणि ज्या नवनीतजी राणा आहेत या एक ॲक्टर आहेत, नटी आहेत, आणि नटी या सगळं काम करत असतात. त्या अर्थाने ते बोललेले, ते काही वेगळ्या अर्थानं बोलले असं त्याचा अर्थ घेण्याची गरज नाही. कारण ज्या काही ॲक्टर आहेत ते, त्यांना नृत्य करणं वगैरे हे त्यांचा एक भूमिकेचा भाग असतो. त्या अँगलने संजय राऊत साहेब बोलले असावे असं माझं मत आहे. रवी राणांनी उत्तर दिलंय संजय राऊतांना की बाळासाहेब असते तर संजय राऊतची हकालपट्टी केली असते. बाळासाहेब असते तर संजय राऊतांची हकालपट्टी केली असती असं रवी राणा बोलतात. वाटतं शिवसेनेचं काम ज्या ताकदीनं संजय राऊत साहेब नेत्यांनी पुढं नेत आहेत, आणि संजय राऊत म्हणल्यावर बरोबर यांना मिरच्या लागतात ना सगळ्यांना, म्हणून ते असं बोलतात. चला ठीक आहे, थँक्यू. अरे या महाकुंभामध्ये प्रत्येकाने स्नान केलं पाहिजे असं माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे. रातारायला या महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी अशी लढत सगळ्या ठिकाणी आहे, आणि जे आज 5 जागा इथेही तशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढती होतील, आणि आम्हाला आशा आहे की महाविकास आघाडी सगळ्याच जागेवर या ठिकाणी विजय होईल. पण ज्या पद्धतीनं केंद्राच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या विरुद्ध जनतेच्या मनात रोष आहे, हा रोष जनता निश्चित मतदानाच्या माध्यमातून बाहेर व्यक्त करतील. पुण्यामध्ये बारामती असेल, पुणे असेल, या मतदारसंघातले उमेदवारी अर्ज भरले गेले, तिकडे आता प्रचाराच्या रंगमाळीला सुरुवात झाली आहे. सुनीता पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जोरदार लढत पाहिजे. लढती तर होतात, आता फॉर्म भरणं, प्रचार करणं ही तर प्रोसेस आहे ना सगळी. प्रचार तर खूप आधी सगळ्यांनी सुरू केलं आहे, पण अधिकृतरित्या उमेदवारी भरल्यानंतरच्या प्रचाराची एक वेगळी रंगत, वेगळी मजा निश्चित असते. सगळ्या क्लिअरिटी सुस्पष्टपणे जनतेसमोर होत असतात निश्चित. या ठिकाणच्या रोज रणधुमाळी आपण पाहतोय, ऐकतोय. लोकशाहीचा तर विजय होणार, आणि पुन्हा एकदा सांगेन मी, महाविकास आघाडीचाच विजय होणार. बरं, मुंबईमध्ये एक माहितीचा मेळावा झाला. या माहितीच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेचा फोटो नसल्यामुळे ते सगळे आक्रमक झाले होते. भांडुपमध्ये हा मेळावा असंच होणार आहे. यांना बाळासाहेब फक्त मतापुरतं नावापुरतं वापरायचं आहे. तोंड देखलेपणा बाळासाहेबाच्या विचाराचा करायचा आहे. प्रत्यक्ष यांना बाळासाहेबांशी बाळासाहेबांच्या विचाराशी देणं घेणं नाही. सांगायचं की आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारासाठी, पण त्या बाळासाहेबांचा फोटोसुद्धा लोक छापत नाही यांच्याबरोबर तुम्ही सरकारमध्ये आहात. ह्या सगळ्या गृहित धरलेल्या प्रोसेस भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत.
याच्यात काही ते वेगळं करतात अशातला काही भाग नाही. भारतीय जनता पार्टीची हीच मानसिकता आहे. अजित पवारांची आहेत चौकशीचे आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाने दिले. कोणती चौकशी? हा बिलकुल केली पाहिजे. अर्थमंत्री अशा पद्धतीनं बोलूच शकत नाही. मतदान केलं तर निधी देईल, नाही केलं तर देणार नाही, हे कसं बोलू शकतो? त्यांच्या घरचा आहे का निधी? त्यांच्या अपॉइंटमेंट ठेवलेला आहे का? राज्य सरकारचा जनतेच्या करातून निर्माण झालेला हा निधी आहे. हा काही तुमच्या मंत्र्याच्या घरचा नाही आहे. तेव्हा निश्चित निवडणूक आयोगानुसार चौकशी नाही करावी, कारवाई करावी. अजितदादांना प्रचारासाठी बंदी करावी असं तर माझं स्पष्ट म्हणणं आहे. पंकजा मुंडेचं एक वक्तव्य झालं आहे, त्या म्हणाल्या की पंकजा मुंडे आवडत नसतील तर भाजपकडे बघून मतदान द्या, किंवा भाजप आवडत नसेल तर पंकजा मुंडेकडे बघून मतदान करा. त्याच्यावर काय बोलणार आपण? त्याच्यावर काय बोलणार? पंकजा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते असं वक्तव्य करत असतात. नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपचे उमेदवार झाले, त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. तर नारायण राणेंना लटकवून लटकवून उमेदवारी मिळाल्याची टीका राऊतांनी केली. बरोबर आहे ना? कालपर्यंत याला मिळणार, सामंतांना मिळणार का राणेला मिळणार, भाजपला मिळणार का आमच्यातील गेलेल्या गद्दार लोकांना मिळणार, ही चर्चा होतीच. कालपर्यंत महिना दोन महिन्यापासून होती. परंतु मला असं वाटतं जेव्हा राज्यसभेचं तिकीट नारायण राणेंना दिलं त्याच वेळेस लोकसभा त्यांना लढावी लागेल हे सुस्पष्ट भारतीय जनता पार्टीने ठरवलंच होतं. उलट सामंतांना त्यांनी लटकावलं असं मला वाटतं, आणि नारायण राणे नाही लटकावलं. टीका करणाऱ्यांवर विश्वासानं सर्व सोपवलं होतं, मात्र विश्वासाला धक्का दिल्यानं जास्त लक्ष द्यावं लागतं असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना. बरोबर आहे, कारण सगळा पक्ष, सगळी यंत्रणा, सगळं त्यांनी अजितदादावर सोपवलं होतं. म्हणजे तिकीट वाटप, सगळे आमदार खासदार हे सगळं सोपवल्यानंतर तो विश्वासघातच झालेला आहे ना. जर त्याच्यात लक्ष दिलं असतं, पूर्णपणे दिलं नसतं, स्वतःचं लक्ष ठेवलं असतं तर एवढे लोक गेले नसते, हे सत्य आहे. आदित्य ठाकरे म्हणतात मेंदे गटाकडून कोणती अपेक्षा नाही, ज्यांनी दिली साथ त्यांचा केला घात, भाजपाने मेंदे गटाची नीती आहे. हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीची नीती देशात जर विचार केला की ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचा घात त्यांनी केला आहे. आत्ताचं हरियाणाचं उदाहरण घ्या, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं शिवसेनेसोबतचं उदाहरण घ्या. अनेक पक्ष असे ह्या हिंदुस्थानामध्ये की ज्यांच्या ज्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी गेली त्यांनाच त्यांनी आधी डुबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या मांजरीसारखं आहे, मांजरीच्या कथेसारखं, ज्यावेळेस पाणी येतं तेव्हा त्या स्वतःच्या पिल्लालाच खाली दाबा.